आता प्रयोगाच्या तिसऱ्या प्रकाराकडे आपण येऊयात, त्याला म्हणतात भावे प्रयोग. आपण आतापर्यंत बघितलं की सकर्मक किंवा आकर्मक दोन्ही प्रकारच्या क्रियापदांमध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं तर त्याला कर्तरी म्हणतात, कर्माप्रमाणे क्रियापद बदललं तर त्याला कर्मणी रचना म्हणतात. पण कधी कधी आपण अशा प्रकारची वाक्य बोलतो किंवा वापरतो की ज्याच्यामध्ये कर्ता किंवा कर्म या दोन्हीचं लिंग, वचन किंवा पुरुष बदलला तरी सुद्धा क्रियापदाचं रूप बदलत नाही. म्हणजे काय? तर कर्ता किंवा कर्म काहीही बदलो, क्रियापदाचं रूप हे एकाच प्रकारचं राहतं. अशा प्रकारच्या प्रयोगाला भावे प्रयोग म्हणतात. अर्थातच अशी रचनाही आपण कमी वेळेला करतो. म्हणजे सगळ्यात जास्त वेळेला बोलली जाणारी वाक्य ही कर्तरी प्रयोगातली असतात, काही विशिष्ट कारणांनी बोलली जाणारी वाक्य ही कर्मणी रचनेतली असतात, आणि अगदी क्वचित प्रसंगी आपण भावे प्रयोगातली वाक्य वापरत असतो. आपण थोडीशी उदाहरणं बघूयात. बाबांनी त्याला अमेरिकेला पाठवले, या वाक्यामध्ये पाठवणारा कोण? तर बाबा. म्हणून बाबा हे या वाक्याचा कर्ता झाला. त्यामुळे बाबांनी पाठवले, पण मी आता बाबा या पुल्लिंगी कर्त्याच्या जागी आई असा स्त्रीलिंगी कर्ता वापरला, तरी आईनी त्याला अमेरिकेला पाठवले. म्हणजे आई हा बाबांच्या जागी बदललेला कर्ता आला, तरी पाठवले हे क्रियापदाचं रूप बदललं नाही. आता आजोबा असं रूप घेतलं, तर आजोबांनी त्याला अमेरिकेला पाठवले, यातही कर्ता बदलला तरी क्रियापद बदललं नाही. त्याला हे पुल्लिंगी रूप आहे, त्याच्या जागी आपण तिला असं रूप केलं, बाबांनी तिला अमेरिकेला पाठवले. म्हणजे त्याला जर तिला केलं तरी सुद्धा क्रियापदाचं रूप बदललं नाही. कर्ता किंवा कर्म या दोन्हीमुळेही क्रियापदावर काहीही परिणाम झाला नाही, क्रियापदाचं एकमेव रूप पाठवले हे जशाच्या तसं राहिलं. आणखी एक उदाहरण बघूया. आईने बाळाला भरवले, या ठिकाणी भरवणारी कोण? आई. म्हणून आई हा कर्ता झाला. आई हे स्त्रीलिंगी रूप आहे, त्याच्याऐवजी आपण जर का बाबा असा पुल्लिंगी शब्द घेतला तर बाबाने बाळाला भरवले. भरवले या क्रियापदामध्ये काहीच फरक पडला नाही. बाबाच्या जागी आपण जर का आजी असं रूप घेतलं किंवा आम्ही म्हणजे अनेक वचन घेतलं तर आम्ही बाळाला भरवले. म्हणजे पुन्हा एकदा कर्ता बदलला तरी क्रियापद बदललं नाही. बाळाला या एकवचनाच्या जागी आपण बाळांना अनेक घेतलं तर आईने बाळांना भरवले. म्हणजे कर्ता किंवा कर्म या दोन्हीमध्ये बदल झाला तरी क्रियापद बदललं नाही. याला म्हणतात भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये भरवते, पाठवले ह्या प्रकारे क्रियापदाची रूप ही नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असतात. म्हणजे एकारांत असतात म्हणा ना, पाठवले, भरवले, केले, झाले, होते, या प्रकारची एकारांती म्हणजेच तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनाचं स्वरूप आहे. कायमस्वरूपी भावे प्रयोगातल्या वाक्यांचं रूप हे एकारांत अशाच पद्धतीचं राहतं, याला भावे प्रयोग असं म्हणतात. आपण मराठीमध्ये वापरले जाणारे तिन्ही प्रयोग बघितले, कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग. बरेचदा एका प्रयोगातनं दुसऱ्या प्रकारच्या प्रयोगामध्ये वाक्य बदलणे अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये सोडवायला असतात. तर आपण कर्तरीतनं कर्मणी आणि कर्तरीचं भावे अशा स्वरूपाचे बदल करताना काय करायला लागेल हे पण बघूया. उदाहरणासाठी आपण नेहमीप्रमाणे वाक्य घेऊयात, म्हणजे मुद्दा कळायला सोपा जाईल. नेहमीचं वाक्य आहे आपलं, राम आंबा खातो. आता इथे खातो हे रूप राम या कर्त्याप्रमाणे बदलणारे, रामचं सीता केलं की राम सीता आंबा खाते असं होईल, त्यामुळे हा झाला कर्तरी प्रयोग. याच वाक्याचं कर्तरी प्रयोगातनं कर्मणी प्रयोगामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठीमध्ये कर्मणी रूप ही फक्त भूतकाळामध्ये होत असल्यामुळे हे वाक्य आपल्याला भूतकाळी करायला लागेल. म्हणून रामने आंबा खाल्ला असा बदल करायला लागेल. म्हणजे कर्त्याला ने हा प्रत्यय लावायला लागेल आणि क्रियापदाला ल लावून मग भूतकाळाची रूप लावायला लागते. आता ह्याच्यामध्ये रामच्या जागी सीता केलं तर सीताने आंबा खाल्ला, त्यामुळे खाल्ला या रूपात बदल होत नाही. पण आंबा या पुल्लिंगीच्या जागी जर का स्त्रीलिंगी पुरी हा शब्द घेतला तर रामने पुरी खाल्ली, म्हणजे तेच कर्तरी वाक्य हे कर्मणी झालं. पण आता हे भावे प्रयोगात कसं करायचं?
भावेक प्रयोगामध्ये वाक्य कर्तरीतनं किंवा कर्मणीतनं बदलत असताना त्याच्यामध्ये अर्थछटा पण थोडीशी बदलणार बरं का, म्हणजे जसंच्या तसा अर्थ हा राहणार नाही. उदाहरण बघू, रामने आंब्यास खाल्ले. सामान्यतः अशी वाक्य आपण बोलताना वापरत नाही, पण जर का भावेप्रयोग करायचाच झाला तर राम आणि आंबा म्हणजेच कर्ता आणि कर्म या दोन्हीला कुठला ना कुठला तरी प्रत्यय लावायला लागेल. आपण इथे बघतोय कर्तरी किंवा कर्मणी रचनेमध्ये ज्याच्या प्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं त्याला सामान्यत कुठलाही प्रत्यय लागत नाही. पण इथे मात्र क्रियापद या दोन्ही प्रमाणे बदलणार नसल्यामुळे कर्ता आणि कर्म या दोन्हीला कुठला ना कुठला तरी प्रत्यय लावायला लागतो. म्हणून रामला रामाने करायला लागतं आणि आंब्याचं आंब्यास करायला लागतं. ही वाक्य थोडीशी कृत्रिम पद्धतीची होतात, त्यामुळे ती फक्त परीक्षेत सोडवण्यापुरतीच आपण करतो असं लक्षात घेऊयात. आणखी एक उदाहरण बघूयात, अमिता छान चित्र काढते. आता हे कुणालाही समजेल की हे कर्तरी वाक्य आहे. याचं जर का कर्मणी करायचं असेल तर ते भूतकाळामध्ये करायला लागेल, त्यामुळे अमिताला ने हा प्रत्यय लागणार. अमिताने छान चित्र काढले हे भूतकाळी रूप केलं की हे कर्मणी रचना आहे. आता ह्या वाक्याचं जर का भावे प्रयोगातलं रूपांतर करायचं असेल तर मात्र आपल्याला बरीच बदलाबदल करायला लागणार आहे. अमिताकडून बऱ्याच वाक्यरचनांमध्ये भावे प्रयोगासाठी कडून असा शब्द कर्त्याला जोडायला लागतो, म्हणजे कर्त्याकडून ती क्रिया केली गेली अशा अर्थाचं ते वाक्य आपल्याला करायला लागतं. अमिताकडून चित्र काढले गेले. काढले एवढं पूर्णांक नाही, काढले गेले असं करायला लागेल, कारण ह्याचाच अर्थ एक प्रकारे कर्त्यानी स्वतःच्या इच्छेने ती क्रिया केलेली नसून त्याच्याकडून ती क्रिया करून घेतली गेली किंवा ती क्रिया त्याला करावी लागली अशा स्वरूपाचा थोडासा बदल करून हे वाक्य आपल्याला करायला लागतं. त्यामुळे कर्त्याला कडून असं बरेचदा जोडायला लागतं आणि मग काढले ह्या क्रियापदाला सुद्धा, म्हणजे मूळ क्रियापदाला सुद्धा झाले गेले अशा प्रकारचं आणखी एक क्रियापद जोडायची गरज पडते. अशा पद्धतीने एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगामध्ये वाक्याचं रूपांतर करता येतं. आपण काय शिकलो? भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुसक लिंगी, एकवचनी असते. भावे प्रयोगात कर्ता कर्म दोन्ही गौण असतात. व्यवहारात कर्तरी प्रयोगाची वाक्ये अधिक वापरली जातात. तुलनेने कर्मणी प्रयोगाची वाक्ये कमी वापरली जातात आणि अगदी अपवादात्मक भावे प्रयोगातील वाक्यांचा वापर केला जातो. स्वाध्याय. खालील वाक्ये वाचा, त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा आणि वाक्यातील प्रयोग सोदाहरण स्पष्ट करा. बाबांनी मुलीस समजावले, आजीने नातवंडांना मायेने वाढवले, तुम्ही आता यावे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मी शाळेतून आत्ताच आले, मुलाने चिंच खाल्ली, त्याने निबंध लिहिला, राजाला मुकुट शोभतो, तो मुंबईहून आला.